स्वामी समर्थ मैत्रिण। आज आपण बनवतो दुधी भोपळ्यापासून अशी चविष्ट भाजी। त्यासाठी मी काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते। इथे हे दुधी भोपळा मी थोडा उकडून घेतलाय। त्यानंतर हे जे पेस्ट आहे, हे पेस्ट मी पूर्ण, जसं की हे बघा, इथे खोबरं, हिरवी मिरची, अद्रक आहे, कांदा आहे, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर टाकून पूर्ण सर्व हे साहित्य टाकून मी ही पेस्ट बनवलेली आहे। प्लस त्यामध्ये थोडेसे हे पण टाकलेलं आहे, आपलं चण्याची डाळ, ती पण भाजून तव्यावरती पूर्ण पेस्ट तयार करून ठेवलेली आहे। आणि आता आपल्याला ह्यामध्ये टाकण्यासाठी हे सर्व मसाले लागतील। प्लस थोडं टोमॅटोवरनं आणखीन टाकणार आहे मी, कोथिंबीर टाकणार आहे। हे साहित्य मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतले की जसं ही पेस्ट मी कशी तयार केली, त्यासाठी हे टोटल साहित्य तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतलेलं आहे। आणि इथे दुधी भोपळा उकडून घेतला आहे, थोडं मीठ टाकून, म्हणजे आता त्याची त्याला प्रोसेस जास्त लागणार नाही, हे होईस्तोवर शिजेस्तोवर लवकरात लवकर फास्टमध्ये होऊन जाईल ती भाजी। त्यासाठी आपण आता स्टार्ट करू। कढाई तापायला ठेवते आणि त्यामध्ये तेल टाकते। ह्या पळीने एक पळी तेल मी टाकणार आहे। बघा इथे तेल मी टाकलेलं आहे, यामध्ये तेल तापलं का थोडी मोहरी टाकून तडका द्यायचा छान। चला तर आपली मोहरी अशी तळतळलेली आहे, आता ह्यामध्ये आपण पेस्ट टाकू। एवढा अशा प्रकारे पेस्ट छान पैकी फुलेस्तवर भाजून घ्यायची। छान पैकी मसाला असं भाजून झालेला आहे। मसाला घेतलेले आहेत ते मी पूर्ण यामध्ये ऍड करणार। आता मसाले टाकून घेतले, छान झालेला आहे। आता ह्यामध्ये टोमॅटो ऍड कर, टोमॅटो टाकले मी। थोडी कोथिंबीर, आता टाकायचा हा जो भोपळा आपण उकडून घेतलेला आहे हा पूर्ण आता ह्यामध्ये टाकून द्यायचा छान। अशा प्रकारे छान शिजलेला रस्सेदार दुधी भोपळ्याची भाजी आपली तयार आहे। आता थोडं 5 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढली का भाजी तयार। हे बघा एक वाफ काढलेली भाजी आपली छान पैकी झालेली आहे। आणि गार्निशिंग साठी म्हणून थोडा वरण कोथिंबीर टाकून द्या करता छान दिसायला छान दिसत। चला तर मग आपली भाजी तयार आहे, चला या जेवायला। धन्यवाद, थँक्यू। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।